I confer the Doctor of Literature honoris causa on Shri Eknath Sambhaji Shinde ji. Dilit या मानाच्या पदवीने सन्मानित केले जात आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होत असताना वीर सावरकर हे कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले एवढा त्यांना एक प्रश्न फोनवरती लगेच विचारा डॉक्टर साहेबांना. आणि ऑपरेशन आम्हाला सांगू नका बरं का. आम्हाला मुकामार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा, तुम्हाला मुकामार बसल्याशिवाय राहणार नाही. या डॉक्टर क्या महाराष्ट्रामध्ये आता पाहिलेला 50 मिळत असतात डॉक्टर कधी घेऊ नका. प्रत्येक भ्रष्टाचाराला डॉक्टरेट मिळते हा देशाचा अनुभव आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी व्हायला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना DY पाटील विद्यापीठाकडून डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आलं. डिलीट या मानाच्या पदवीने सन्मानित केलं जात आहे. आपण त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे आता डॉक्टर लागणार. आय कन्फर द डॉक्टर ऑफ लिटरेचर ऑनरिस कॉजा ऑन श्री एकनाथ संभाजी शिंदेजी. मंगळवारी पार पडलेल्या या समारंभात एकनाथ शिंदेंनी राजकीय टोलेबाजीही केली. यापूर्वीच मी डॉक्टर झालोय, छोटी मोठी ऑपरेशन करत असतो, समाजात इतकी वर्ष काम करतोय, जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलोय, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान एकनाथ शिंदेच्या याच विधानावर संजय राऊतांनी खोचक टोला लगावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काल डिलीट देण्यात आली. त्यांनी असं म्हटलं की यापूर्वी मी डॉक्टर झालेला आहे, छोटी मोठी ऑपरेशन मी करत असतो. काय डॉक्टरांना प्रश्न आता विचारा जरा वयाने तुम्ही फोन करून की वीर सावरकर हे कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले एवढा त्यांना एक प्रश्न फोनवरती लगेच विचारा डॉक्टर साहेबांना. आणि ऑपरेशन आम्हाला सांगू नका बरं का. आम्हाला मुकामार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा, तुम्हाला मुकामार बसल्याशिवाय राहणार नाही आता मंत्र. आणि हे या डॉक्टर क्या महाराष्ट्रामध्ये आता पाहिलेला 50 मिळत असतात डॉक्टर कधी घेऊ नका. प्रत्येक भ्रष्टाचाराला डॉक्टरेट मिळते हा देशाचा अनुभव आहे. आणि अशा प्रकारे डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी व्हायला पाहिजे की तुम्ही अशा प्रकारे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना तुम्ही अशा प्रकारे डॉक्टरेट देऊन कसं काय सन्मानित करता. तुमची कोणती कामं कोणत्या फायली अडकलेल्या आहेत म्हणून तुम्हाला हे सगळं करावं लागतं आहे. मी कोणावरती आरोप प्रत्यारोप करत नाही, पण गेल्या काही वर्षामध्ये प्रकार वाढलेले. एकनाथ शिंदे हे डॉक्टर झाले असते त्याला आनंदच आहे, पण खरं म्हणजे त्यांनी स्वतःवरच एक शस्त्रक्रिया केली पाहिजे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होते सर. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तुम्ही प्रचाराला गेला होता पोटनिवडणुकीला, काय भूमिका असेल शिवसेनेची? आम्ही यावेळी त्यांच्या प्रचाराला जाऊ. आणि माझं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना, मग त्यात भारतीय जनता पक्ष असेल किंवा मिंदे गटाचेही लोक असतील, की महाराष्ट्र एकीकरण समितीला अपशकून करण्यासाठी कोणी तिकडे जाऊ नये. जर तुम्ही खरोखरच महाराष्ट्राचे सुपुत्र असाल तर. सर, तानाजी सावंत यांनी असं म्हटलंय की बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही मोठी गर्दी मी जमवली आहे. अशा लायकीचे लोक मिंदे घेऊन फिरत आहेत जे बाळासाहेबांचा अपमान करतायत. हे काय बाळासाहेबांच्या विचारांविषयी बोलतायत बरं का? तर तानाजी सावंतला पण एक डॉक्टरेट दिली पाहिजे. आता मंत्रालयात काही नागरिकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला सर गेल्या 2-3 दिवसात, म्हणून जनतेला कधी भेटणार असं दालनाबाहेर लिहा असं मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आदेश दिले होता. हो, ते काल बहुतेक त्या सामान्य नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर स्वतःला म्हणजे आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले, आत्महत्या केली, मृत्यू झाला. बहुतेक या महान कार्याबद्दलच त्यांना डॉक्टरेट दिलेली दिसते. प्रक्रिया सुरू आहे. लोकांच्या मनातली खळबळ, अस्वस्थता ही कधी रस्त्यावरती उतरू नये. बरं, बताई. एक आणखी होतं, जयंत पाटील यांनी एक असा दावा केलाय की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार कोसळेल राज्यातलं आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावली जाईल असं एक संकेत जयंत पाटील यांनी दिले. नाही, जयंतराव पाटील बरोबर बोलतायत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कायद्याने सर्व काही होणार असेल तर 16 आमदार मुख्यमंत्र्यासह अपात्र ठरतील आणि सरकार कोसळेल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही.
पण सर्व काही कायद्याने होणार असेल तर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।